नमस्कार मंडळी, तुम्हाला सुद्धा जर ॲग्री पॉवरच्या सल्ल्यानं चना पीक करायचं असेल आणि उत्पादन वाढून घ्यायचं असेल तर मी काही बाबी सांगणार आहे, त्या बाबींचा तुम्हाला आवर्जून उपयोग करायचा आहे। सगळ्यात पहिला मुद्दा आहे, जर तुमची जमीन भारी असेल किंवा मध्यम असेल तर तुम्हाला 2 फुटाचं अंतर 2 तासातलं ठेवायचं आहे। सगळ्यात पहिला मुद्दा लक्षात घ्या, ज्यांची जमीन चुनखडीयुक्त जर जमीन असेल तर 10-26-26 दीड बॅग प्रति एकर, सोबत ॲग्री पॉवर भूमीत 10 किलो प्रति एकर। जर तुमची जमीन चुनखडी विरहित असेल म्हणजे चुनखडीयुक्त नाही आहे अशी जर जमीन असेल तर 10-26-26 एक बॅग सिंगल सुपर फॉस्फेट एक बॅग, सोबत ॲग्री पॉवर भूमीत 10 किलो अशा पद्धतीचा प्रति एकरचा डोस तुम्हाला घ्यायचा आहे। बियाणं कोणतं वापरायचं तर तुम्हाला माझ्या पद्धतीने जर तुम्ही शेती करत असाल तर एक तर तुम्ही जॅकी 92-18 किंवा तुम्ही पॅसिफिका कंपनीचा सम्राट घ्यायचा आहे। या दोन्हीपैकी कोणती एक व्हरायटी घेतली चालते, परंतु याचा जो डोस आहे तो 22 किलोच्या वर प्रति एकर पडला नाही पाहिजे, हे आवर्जून लक्षात घ्या। ज्या शेतकऱ्यांच्या शेतात चना पीक उधळत नाही अशांनी सीड ट्रीटमेंट करते वेळेस फक्त इन्सेक्टिसाइड म्हणजे कीटकनाशकाची सीड ट्रीटमेंट करायची आहे आणि सोबत रायझोबियमची ट्रीटमेंट करायची आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांच्या शेतात चना पीक उधळते म्हणजे मरते, मर रोग लागतो, तर त्या शेतकऱ्यांसाठी जी उपाययोजना करायची आहे त्यांनी 5 ml ट्रायकोडर्मा प्रति किलो बियाणाला लावून ते तुम्हाला बियाणं सावलीमध्ये सोकत घातल्यानंतर तुम्हाला त्याची लागवड करायची आहे। हे करायचं आहे तुम्हाला ज्या शेतात मर लागते त्या शेतात, ज्यांच्या शेतात तीव्र स्वरूपाची मर येत असते अशा शेतकऱ्यांनी काय करायचं, मग त्यांनीसुद्धा 5 ml ट्रायकोडर्मा लिक्विड फॉर्ममधला बियाण्याला लावून सावलीमध्ये वाळत घातल्यानंतर त्याची लागवड करायची आहे। आणि जर तुम्ही पाणी देऊन लागवड करत असाल किंवा लागवड केल्यानंतर पाणी देत असाल, कशा पद्धतीने जर तुम्ही पाणी देत असाल, पाणी दिल्याबरोबर लगेच त्याच दिवशी जेवढ्या जागेत ओलावणं झालेलं आहे, तुमचं ओलित करणं झालेलं आहे, तेवढ्या जागेत 100 ml लिक्विड ट्रायकोडर्मा घेऊन त्या जमिनीवर त्याची तुम्हाला फवारणी करायची आहे, जिथं अतितीव्र मर रोग तुम्हाला दिसतो। ठीक आहे, अशा शेतात ही उपाययोजना तुम्हाला करायची आहे। तर म्हणजे आता ह्या तर झाल्या उपाययोजना, लागवडीपर्यंतच्या आपण काय केलं पाहिजे याच्यानंतरचेही सुद्धा मी व्हिडिओ इथं बनवणार आहे वेळोवेळी, जेणेकरून तुमचं उत्पादन निश्चित मी वाढून देऊ शकतो अशा पद्धतीचे। मी एक यावर्षी एक इव्हेंट चालू केलेला आहे की मी 5 जिल्ह्यातले 5 शेतकरी निवडलेले आहे, जसं वाशिम आहे, अकोला आहे, अमरावती आहे, वर्धा आहे, यवतमाळ आहे, या 5 जिल्ह्यामध्ये 5 शेतकरी निवडलेले आहे। प्रत्येक शेतकऱ्याला मी माझी ट्रीटमेंट देणार आहे आणि त्यांचे नावंसुद्धा मी तुम्हाला सांगेल, त्यांच्या शेतात जाऊन मी व्हिडिओ बनवणार आहे वेळोवेळी। समजा जसं फुलाच्या अवस्थेत एक आणि उत्पादन काढल्यानंतर म्हणजे उत्पादन निघाल्यानंतर एकदा, अशा दोन वेळा मी प्रत्येक त्या 5 प्लॉटवर व्हिडिओ बनवणार आहे। ते जे शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांना मी त्या पद्धतीचा सल्ला सगळा देणार आहे, बाकी शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। तुम्हालासुद्धा मी तेच सल्ला देणार आहे, तुम्हाला त्यापैकी जेवढं करायचं तेवढं करा, उत्पादन निश्चित वाढून देऊ शकतो, परंतु ते 100% तुम्हाला त्या पद्धतीनं शेती करावी लागेल। अधिक माहितीसाठी मी स्क्रीनवर काही नंबर देत आहे, या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। धन्यवाद।